प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहासाचा 10वा पाठ बदलते जीवन भाग 2 त्याचा हा दुसरा व्हिडिओ आणि हा शेवटचा व्हिडिओ. आपण या पाठामध्ये दुसऱ्या बदलते जीवन भाग दुसऱ्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये 2 मुख्य घटकांचा अभ्यास केला. त्यातला पहिला घटक म्हणजे भाषा आणि दुसरा घटक म्हणजे क्रीडा क्षेत्र. आता भारतामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात तर त्यामध्ये दक्षिणेकडच्या भाषा आणि अन्य भाषा असा अभ्यास आपण केला. आणि या भाषांना समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून बोली भाषांचं महत्व पण मी तुम्हाला सांगितलं की आपल्या देशामध्ये प्रत्येक मुख्य भाषेच्या प्रमाण भाषेच्या अनेक बोली भाषा आहे आणि या बोली भाषांमधून आपल्याला समृद्ध असा शब्द साठा मुख्य भाषेला मिळत असतो. त्याचबरोबर विचार, परंपरा, संस्कृतीचं दर्शन या बोली भाषेमुळं घडत असतं. म्हणून बोली भाषा हा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठेवा आहे, अर्थात त्याचं जतन करणं गरजेचं आहे. बोली भाषा दिवसेंदिवस ह्या लोप पावताना दिसतात अलीकडच्या जागतिकीकरणामध्ये, आणि काही नष्ट झाल्या काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु जर त्यांचं महत्व लक्षात घेतलं तर त्या बोली भाषा जतन करणं गरजेचं आहे. दुसरा एक मुद्दा बघितला आपण त्यामध्ये की इंग्रजी भाषेचं प्राबल्य. 1990 सालानंतर जागतिक स्तरावरती जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं इंग्रजीचं प्राबल्य वाढलेलं दिसून येतं. की भारतामध्ये बहुतांश लोक इंग्रजी भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करतात. इंग्रजी भाषा ही रोजगाराची भाषा झाली. इंग्रजी भाषेमुळं मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीच्या संधी मिळतात म्हणून त्याकडे अनेकांचा ओढा आपल्याला दिसून येतो. परंतु या प्राबल्यामुळे, इंग्रजीच्या प्राबल्यामुळं प्रादेशिक भाषा या प्रभावित झालेल्या दिसून येतात. त्यांना त्यामुळे आपल्या भाषांना त्यामुळे जो दर्जा अपेक्षित आहे तो मिळत नाही. आणि म्हणून आपण आपल्या प्रादेशिक भाषेच्या दृष्टिकोनातून त्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही पण गरज प्रामुख्याने आहे. क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत बघितलं, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात क्रीडा क्षेत्रामध्ये भारतीय फारसे चमकत नव्हते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र वेगवेगळ्या जागतिक स्तरावरच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीयांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. मात्र त्यातल्या बदलांमध्ये आपण बघितलं, 1983 साली क्रिकेटमध्ये, वन डे क्रिकेटमध्ये भारतीयांनी कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदाच क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला, विश्वचषक जिंकला, आणि त्यामुळं या खेळाला सर्वाधिक लोकप्रियता लाभली. अर्थात याच वर्षी 1983 साली सुनील गावस्कर यांनी सुद्धा कसोटीमध्ये सर्वाधिक शतक झळकावली. आणि 1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस ही जी स्पर्धा होती त्यामध्ये क्रिकेटमध्ये आपल्या भारतीयांनी अजिंक्यपद मिळवलं. साहजिकच क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता इथून मिळाली. अनेक राज्यांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. अर्थात आता क्रिकेटच्या बाबतीत सांगायला नको, आपण आता IPL पर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्याचबरोबर गीत सेठी यांनी बिलियर्डच्या स्नूकर प्रकारामध्ये जागतिक प्राविण्य मिळवलं आणि त्यामुळं बिलियर्ड हा खेळ प्रकारामध्ये लोकांमध्ये म्हणजे खेळाडूंमध्ये हा खेळ प्रकार सुद्धा लोकप्रिय होत गेला. त्याचबरोबर कर्णाम मल्लेश्वरी यांनी वेट लिफ्टिंगच्या 69 किलो वजन गटामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2000 त्यांनी कांस्य पदक मिळवलं. साहजिकच आपल्याला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणारी भारतातली ती पहिली सन्माननीय महिला ठरली. म्हणजे क्रीडा क्षेत्र सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येते. आता आपल्याला या भागात बघायचे, या भागामध्ये आपल्याला
चार बदल बघायचे. त्यात पहिला आहे नाटक, दुसरा आहे चित्रपट, त्याचबरोबर तिसरा आहे वृत्तपत्र आणि चौथं आहे दूरदर्शन. यांच्यातले बदल प्रामुख्याने आपल्याला बघायचे आहे. आता यातला पहिला भाग बघूया आपण, नाटक आणि चित्रपट. बाळांनो आता वेगळं तर काही सांगायलाच नको, कुणाला चित्रपट आवडत नाही विचार करा तुम्ही. नाटक आणि चित्रपट हा भारतीय लोकांच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे, भाग आहे. म्हणजे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून त्यांची जडणघडण, मानसिक जडणघडण होण्यामध्ये सुद्धा या चित्रपटांचा नाटकांचा महत्वपूर्ण वाटा आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की भारतीय लोकांमध्ये जे प्रबोधन घडवून आणलं त्यामध्ये या चित्रपटांचा नाटकांचा वाटा मोठा आहे. मग नाटकांच्या बाबतीत जर विचार केला तर स्वातंत्र्यानंतर 2000 पर्यंत नाटक क्षेत्रात काय काय बदल झाले. नाटकांच्या बाबतीत जर विचार केला ना बाळांनो, भारतामध्ये महाराष्ट्रातली रंगभूमी ही खूप प्रसिद्ध आहे. मराठी रंगभूमीनं खूप नाव कमवलेलं आहे लक्षात घ्या. आणि मराठी माणसं ही नाटकवेडी माणसं म्हणून ओळखली जातात. पण भारतीयांच्या बाबतीत जर विचार केला तर नाटक क्षेत्रात काय बदल झालेले आहे. तर पहिला बदल बघा काय झालेला आहे की नाटक क्षेत्रामध्ये पूर्वी जी नाटकं होती ती नाटकं म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात, स्वातंत्र्यानंतरच्याही काही कालखंडामध्ये जी नाटकं होती ती रात्रभर चालायची, रात्रभर चालायची. आता तसं झालेलं नाही. आता नाटकाची वेळ ही 2 ते 2.5 तासावर आलेली आपल्याला दिसून येते. पूर्वी रात्रभर चालणारी नाटकं त्यांची वेळ आता 2 ते 2.5 तासावर आलेली दिसून येते. हा नाटकातला महत्वपूर्ण बदल दिसून येत. दुसरी गोष्ट, नाटकांचे स्वरूप आणि तंत्र यात झालेले बदल महत्वपूर्ण आहे. म्हणजे पूर्वी रंगमंच एकच असायचा, पण आता नाटकांच्या स्वरूपामध्ये सुद्धा तंत्रामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. म्हणजे जसं फिरते रंगमंच आहे त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण विजेची व्यवस्था केली जाते, विद्युत व्यवस्था केली जाते, त्याचबरोबर बऱ्याचशा नाटकांना आता पार्श्व संगीत वगैरे पण दिलं जातं. नाटकांची स्वतंत्र एक कंपनी असते, त्यामध्ये वेशभूषा त्याचबरोबर केशभूषा वगैरे पेहराव वगैरे सगळ्या गोष्टी यामध्ये खूप आधुनिकता आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर बॅकग्राऊंड साऊंड सिस्टीम वगैरे असेही प्रकार त्यात आलेले दिसून येतात. डबिंग नावाचा प्रकार सुद्धा त्यामध्ये दिसून येतो. त्यामुळं नाटकांचं स्वरूप आणि तंत्र यात खूप बदल झालेले दिसून येतात. तिसरा बदल म्हणजे संगीत नाटकांचे महत्व पूर्वीपेक्षा कमी झाले. आता फारशी संगीत नाटकं बघावयास मिळत नाही, पण पूर्वी संगीत नाटकं खूप प्रसिद्ध होती. मग त्या जसं की संगीत सौभद्र, संगीत मानापमान, संगीत शाकुंतल यासारखी संगीत प्रधान नाटकं पूर्वी खूप लोकप्रिय असायची. आता ही जी संगीत नाटकं आहेत हे या संगीत नाटकांचं महत्व पूर्वीपेक्षा कमी झालेलं दिसून येतं. आणि चौथा बदल असा आहे की पूर्वी नाटकं जी होती ना ती प्रामुख्याने जी नाटकं होती ऐतिहासिक स्वरूपाची नाटकं होती आणि पौराणिक विषयांशी संबंधित असणारी नाटकं होती. म्हणजे पौराणिक जसं बघा की रायगडाला जेव्हा जावी येते, मग किंवा धार्मिक रामायण महाभारत या कलाकृतींशी संबंधित असणारी पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकं पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. परंतु आता नाटकांचं स्वरूप बदललंय. आता नाटकांमध्ये राजकारण, समाजकारण यासारख्या विषयांना प्राधान्य दिलं जातं. लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी महत्वपूर्ण आहे असे विषय या राजकारणात, समाजकारणाच्या माध्यमातून असे विषय नाटकांमध्ये हाताळले जातात. त्याचबरोबर मग विनोदी फार्स असणारी नाटकं पण आपल्याला मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात. म्हणजे पूर्वी पौराणिक ऐतिहासिक असणारे विषय आताच्या नाटकांमध्ये फारसे दिसत नाही, तर राजकारणासारखे विषय, समाजकारणासारखे विषय हे नाटकांमध्ये आपल्याला बघावयास मिळतात. तर त्या दृष्टिकोनातून नाटक क्षेत्रात झालेले बदल हा घटक महत्वाचा आहे. नंतर मग चित्रपट क्षेत्रामध्ये काय आहे,
आता चित्रपटांच्या बाबतीमध्ये आपण बघतोय, आता तर आपण 2020 मध्ये आहोत, आपल्या घरामध्ये असणाऱ्या टेलिव्हिजन वरती प्रचंड पाहिजे त्या प्रकारचे चित्रपट आपल्याला बघावयास मिळतात. मग अगदी तुम्ही जर म्हणत असाल तर अगदी म्हणजे इंग्रजी चित्रपट असेल, इंग्रजीचं हिंदीमध्ये डबिंग असेल, किंवा म्हणजे ऍक्शन चित्रपट पाहिजे तुम्हाला, किंवा एखादा क्लासिकल चित्रपट पाहिजे, जर पाहिजे तेवढे चित्रपट तुम्हाला बघता येतात. परंतु चित्रपट क्षेत्रात या कालखंडामध्ये 2000 कालखंडामध्ये काय काय बदल झाले, तर पहिला बदल म्हणजे पहिले जे चित्रपट होते ते कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असे चित्रपट होते, त्याऐवजी आता रंगीत चित्रपट निर्माण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीला कृष्ण धवल असणारे चित्रपट आता रंगीत चित्रपट बनू लागले. आणि त्यात तर आता इतकं तंत्रज्ञान बदललं की तुम्ही कल्पना करू शकत नाही. म्हणजे जेव्हा रंगीतही चित्रपट आले त्याच्यामध्ये इष्टमन कलर वगैरे अशी नावं असायची आणि मग ते लोकांना खूप आकर्षण वाटायचं. तर आता ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट राहिलेच नाही. दुसरा बदल, समकालीन परिस्थितीचे चित्रण करणारे चित्रपट आपल्याला दिसून येतात. म्हणजे जशी सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे विषय जे त्या त्या कालखंडामध्ये घडतात तसे विषय घेऊन प्रामुख्याने तशी परिस्थिती लक्षात घेऊन चित्रपट बनवले जातात. म्हणजे उदाहरणार्थ आज 2020 ची स्थिती, या स्थितीमध्ये जशी सामाजिक भूमिका आहे, सामाजिक स्तर आहे, त्यानुसार जसा विषय घेतला जातो त्यानुसार चित्रपट बनवले जातात. त्याच्यानंतर देश विदेशात चित्रपटांचं चित्रीकरण, आता चित्रपटाला उद्योगाचा दर्जा मिळाला आणि चित्रपट हा उद्योग दर्जाचा झाल्यामुळे त्याचा त्यानं पूर्ण अर्थकारण बदलून टाकलंय. साहजिकच या चित्र आपला चित्रपट अधिकाधिक चालावा म्हणून लोकांनाही चित्रपटांच्या माध्यमातून जगातले वेगवेगळे घटक बघता यावेत म्हणून देशातल्या विविध भागांमध्ये त्याचबरोबर अगदी परदेशामध्ये जाऊन सुद्धा अनेक चित्रपटांचं चित्रीकरण केलं जातं. मग त्याला हिंदी चित्रपट पण अपवाद नाही आणि बरेचसे अलीकडे तर मराठी चित्रपट पण बाहेर देशामध्ये जाऊन बनताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हे पण बदल झालेले दिसून येतात. त्यानंतर तिसरा बदल म्हणजे प्रामुख्याने आपण बघतो की राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचं जे प्रतिबिंब आहे ते आपल्याला चित्रपटांमध्ये बघावयास मिळतं. सर्व प्रकारचे विषय बघा तुम्ही, मग तो राजकारण असेल किंवा समाजकारण असेल, त्याचं प्रतिबिंब आज आपल्याला चित्रपटांमध्ये बघावयास मिळतं. सगळ्या प्रकारचे विषय घेऊन चित्रपट बनवले जातात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता आपण बघतो की आपल्या टेलिव्हिजन वरती किंबहुना थिएटरमध्ये सुद्धा जे विदेशी चित्रपट असतात, मग विशेष करून हॉलिवूडचे चित्रपट म्हणा किंवा चिनी चित्रपट वगैरे जे असतात, त्यातल्या त्यात विशेष करून ऍक्शन चित्रपट वगैरे, तर या चित्रपटांचा हिंदीमध्ये अनुवाद केला जातो. साहजिकच हिंदीमध्ये अनुवाद केल्यामुळं बाहेर देशातले सुद्धा अनेक चित्रपट आपल्या देशामध्ये प्रामुख्याने दाखवले जातात. साहजिकच आपल्या देशातल्या चित्रपटांना या परदेशी चित्रपटांना सुद्धा खूप मोठी स्पर्धा केलेली दिसून येते. आणि एवढंच नव्हे तर आपले सुद्धा हिंदी चित्रपट किंवा एखादा गाजलेला मराठी चित्रपट हे सुद्धा आपण दुसऱ्या भाषेमध्ये अनुवादित करीत असतो, त्यामुळे आपल्यालाही त्याचा चांगला फायदा होताना दिसून येतो. आणि त्यातल्या त्यात अजून एक महत्वपूर्ण गोष्ट काय, पूर्वीचे जे चित्रपट होते ते 3-4 तासाचे असे चित्रपट प्रामुख्याने होते. आता धावत्या युगामध्ये प्रामुख्याने असे चित्रपट नाही, अगदी आता 1.5-2 तासावर चित्रपट येऊन ठेपले आहेत. म्हणजे पूर्वी 3 किंवा 4 तासाचे असणारे चित्रपट आता 1.5 तासापर्यंत येऊन पोहोचलेले दिसून येतात. हाही एक महत्वपूर्ण बदल आहे. आणि त्याचबरोबर अनेक चित्रपटगृहात एकाच वेळी चित्रपटांचं प्रदर्शन होतं. पूर्वी नव्हती ही स्थिती. पूर्वी चित्रीकरण केल्यानंतर त्या चित्रपटाचे जे रील असायचे ते थिएटरमध्ये पोहोचवले जायचे, मग तो थिएटरमध्ये तो रील पोहोचल्यानंतर मग चित्रपट दाखवला जायचा. परंतु आता तुम्हाला माहितीये कम्युनिकेशन इतकं म्हणजे सॅटेलाइट कम्युनिकेशन इतकं जबरदस्त झालंय की आता पूर्वीसारखं राहिलं नाही. पूर्वी म्हणजे एखादा चित्रपट आहे 100 आठवडे चालला,
म्हणजे सिल्वर जुबली, गोल्डन जुबली असं असं सुरुवातीचा कालखंड होता. आता तसं राहिलं नाही. आता एकाच वेळेस हजारो थिएटर मध्ये चित्रपट सॅटेलाइटच्या माध्यमातून लॉन्च होतो, म्हणजे प्रदर्शित होत असतो. आणि त्यामुळं चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्यामुळं पूर्वीचे 100 आठवडे वगैरे हा विषय राहिला नाही. अगदी 5 ते 10 दिवसांमध्ये सुद्धा करोडो रुपयांची उलाढाल या चित्रपट व्यवसायामध्ये होताना आपल्याला दिसून येते. साहजिकच चित्रपटानं अर्थकारण बदलून टाकलं आहे. आणि दुसरी गोष्ट, चित्रपटाला उद्योग निर्मितीचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं या क्षेत्रामध्ये अनेक लोकांना रोजगार पण प्राप्त झाला आहे. त्यामुळं चित्रपटाच्या बदललेल्या स्वरूपामुळं अर्थकारण पण बदललं आणि समाजकारण पण बदललेलं आपल्याला दिसून येतं. आणि विशेष म्हणजे दर्जेदार अलीकडे प्रादेशिक चित्रपट पण निर्माण व्हायला लागलेले दिसून येतात. जसं अगदी तुमच्या समोर उदाहरण पहा, अलीकडचंच एक उदाहरण पहा की सैराट सारखा मराठी चित्रपट हा प्रामुख्याने 100 कोटींपेक्षा अधिक पैसे कमवू शकतो, म्हणजे किती मोठं अर्थकारण या चित्रपट प्रादेशिक भाषा मराठीमध्ये असून सुद्धा या चित्रपटानं एवढा व्यवसाय केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं प्रादेशिक चित्रपट सुद्धा यांची भरभराटी झालेली आपल्याला बघावयास मिळून येते. तर त्या दृष्टिकोनातून आपण नाटक क्षेत्रात झालेले बदल, त्याचबरोबर चित्रपट क्षेत्रात झालेले बदल, हे दोन बदल आपण या ठिकाणी बघितले. आता त्यानंतर वृत्तपत्र, वृत्तपत्रांचा जर विचार केला तर आपली जी आज बदललेली जीवनशैली आहे त्या जीवनशैलीवरती वृत्तपत्रांचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो. म्हणजे आजच्या प्रसार माध्यमांना, मग प्रसार माध्यमांमध्ये रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, वृत्तपत्र असतील, नियतकालिक असतील, यांचा प्रभाव आपल्या भारतीय लोकांच्या बदलत्या जीवनशैलीवर पडलेला दिसून येतो. म्हणजे या प्रसार माध्यमांचा किंवा वृत्तपत्रांचा जो प्रभाव पडतो तो व्यक्तिगत पण असू शकतो आणि तो सामूहिक स्वरूपामध्ये सुद्धा प्रामुख्याने असू शकतो. मग आता आपल्या देशामध्ये हजारो लाखो वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्रांची उद्दिष्ट पहा, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांची उद्दिष्ट, 1947 पूर्वी जी वृत्तपत्र आपल्या देशामध्ये होती त्या वृत्तपत्रांची काय उद्दिष्ट होती, तर पहिलं उद्दिष्ट होतं दैनंदिन घडामोडीच्या ताज्या बातम्या देणे लोकांपर्यंत. दैनंदिन घडामोडी, रोजच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडींच्या ताज्या बातम्या देणं हे पहिलं उद्दिष्ट होतं. दुसरं म्हणजे जाहिराती छापून उद्योग व्यवसायाला चालना देणं. आता स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये तर दूरदर्शन तर नव्हतंच ना, तेव्हा फार रेडिओ होता फक्त. तर जे आपल्या देशामधले उद्योग व्यवसाय होते त्यांच्या जाहिराती देण्याकरता प्रामुख्याने वृत्तपत्र महत्वपूर्ण होते. म्हणून जाहिराती छापून उद्योगांना आणि व्यवसायाला चालना देणं हा एक महत्वाचं उद्दिष्ट वृत्तपत्रांचं होतं. तिसरं उद्दिष्ट होतं लोकमत घडवणे. आता लोकमत घडवणे ते विविध घटकांनुसार प्रामुख्याने जो विषय प्रभावानं समोर येईल त्या विषयाच्या बाबतीमध्ये लोकमत घडवणं हे सुद्धा वृत्तपत्राचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. आणि त्याचबरोबर लोकमत विधायक कामांसाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणं, चांगलं विधायक काम म्हणजे चांगलं काम, चांगल्या कामांसाठी लोकांना प्रभावित करणं आणि गरज पडली तर मग लोकांचं नेतृत्व पण करणं, या दृष्टिकोनातून वृत्तपत्राचं उद्दिष्ट होतं. आणि पुढचं उद्दिष्ट आहे प्रबोधन करणं, लोकांमध्ये जागृती करणं, लोकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विषय पोहोचवणं, या दृष्टिकोनातून प्रबोधन करणं. आणि त्याचबरोबर वृत्तपत्राचं अजून सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं ते शेवटचं म्हणजे शासन व्यवस्थेवरती अंकुश ठेवणं. देशातले जे राजकारणी आहे ते जो राज्यकारभार करतायत ते कसा करतायत, काय करतायत, तर त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम प्रामुख्याने करणं, या दृष्टिकोनातून प्रामुख्याने वृत्तपत्रांची उद्दिष्ट होती. आता स्वातंत्र्यपूर्व काळात जी वृत्तपत्र होती ती वृत्तपत्र कृष्ण धवल स्वरूपात होती, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट होती, ही गोष्ट पण लक्षात घ्या.
मग आता वृत्तपत्रात स्वातंत्र्यानंतर जर विचार केला तर वृत्तपत्रात काय काय बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. आपल्या घरी रोज वृत्तपत्र येत, मग आता त्यात काय बदल आपल्याला बघायला मिळतात? वरचं जर स्वरूप बघितलं ना आताचं स्वरूप बघितलं तर काय बदल झालेले दिसून येतात? तर पहिला बदल म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर जी ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातली कृष्ण धवल स्वरूपात असणारी जी वृत्तपत्र होती ती आता रंगीत छापली जाऊ लागली. हा पहिला बदल. कृष्ण धवल स्वरूपातली जी वृत्तपत्र होती ती रंगीत स्वरूपामध्ये छापली जाऊ लागली. आणि पूर्वी वृत्तपत्र जी होती तालुका किंवा जिल्ह्याचं मुखपत्र म्हणून ओळखली जाणारी जी वृत्तपत्र होती ती मोठ्या प्रमाणामध्ये आता या वृत्तपत्रांना राज्यस्तरीय स्वरूपातली जी वृत्तपत्र आहेत त्यांच्याशी त्यांना स्पर्धा करावी लागली. म्हणजे जसं आता विचार करायचं झालं जसं नाशिकमध्ये गावकरी आणि देशदूत हे जिल्हा पातळीवरची वृत्तपत्र होती सुरुवातीला, पण त्यांना सुद्धा आता राज्यस्तरीय पातळीवर म्हणजे मग महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकमत सारखा पेपर असेल, सकाळ सारखा पेपर असेल, या वृत्तपत्रांची त्यांना आता स्पर्धा करावी लागत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने नुसतं बातम्या देणं एवढंच आता वृत्तपत्राचं काम राहिलेलं नाहीये. तर महत्वाचा बदल काय? तर अनेक क्षेत्रांमध्ये वृत्तपत्र ही सक्रिय झालेली दिसून येतात. हाही बदल या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि वृत्तपत्रांनी अनेक समाजसेवी पण कामं केलेली आहे, करत आहे. वृत्तपत्रांची समाजसेवी कार्य काय? मग तर पहिलं कार्य म्हणजे प्रामुख्याने जेव्हा आपल्या देशामध्ये केवळ दुष्काळ पडतो किंवा आपल्या देशामध्ये खूप पाऊस पडल्यामुळे जेव्हा पूरग्रस्त स्थिती निर्माण होते तर दुष्काळग्रस्तांसाठी त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी निधी उभारणं असं समाजसेवी काम सुद्धा वृत्तपत्र करत. दुसरं त्याचबरोबर जे आर्थिक दृष्ट्या हुशार असणारे विद्यार्थी जे असतात दुर्बल गटातील, दुर्बल गटामध्ये असणारे आर्थिक दृष्ट्या जे हुशार विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणं असंही समाजसेवी काम ही वृत्तपत्र करताना दिसून येतात. आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं किंवा पुरस्कृत करणं स्पॉन्सरशिप करणं, तर आपल्या देशाची संस्कृती मग ती राज्य परतवे असेल किंवा स्थानिक प्रांत परतवे असेल तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं, फेस्टिवलचं आयोजन वगैरे करणं, त्यांना स्पॉन्सरशिप देणं वगैरे जे लोकांना आवडतं ते या दृष्टिकोनातूनही प्रामुख्याने वृत्तपत्र सामाजिक कार्य करताना दिसून येतं. तर या दृष्टिकोनातून इथपर्यंत वृत्तपत्राची माहिती बघितली. आणि शेवटचा बदल आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे दूरदर्शन मधील बदल. लक्षात घ्या, तर दूरदर्शनच्या बाबतीत विचार केला, दूरदर्शन हे मुळात स्वातंत्र्यानंतरच आलेले आहे आपल्या देशामध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळ खंडात दूरदर्शन नव्हतंच, कुठेच नव्हतं. आपल्या देशात दूरदर्शनला यायला खूप उशीर झालेला आहे. तर सुरुवातीला जे दूरदर्शन होतं हे दूरदर्शन कृष्ण धवल स्वरूपात होतं, ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये होतं. नंतर ते पुढच्या टप्प्यामध्ये रंगीत झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर दुसरा बदल जर बघितलं आपण प्रामुख्याने, सुरुवातीला दूरदर्शनवरती मोजकेच कार्यक्रम प्रामुख्याने दाखवले जायचे, मोजकेच कार्यक्रम दाखवले जायचे आणि ठराविक एक अर्धा ते एक तासाचं फारतर मनोरंजन असायचं. पण म्हणजे थोडक्यात काय, त्याच्या प्रक्षेपणाची वेळ कमी होती, कमी वेळ दूरदर्शन प्रामुख्याने चालायचं, परंतु आणि कार्यक्रम पण मर्यादित होते प्रामुख्याने. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र यात बदल झालेला दिसून येतो. म्हणजे बघा, दूरदर्शनवर सुरुवातीला जे कार्यक्रम राहायचे त्यात फारतर काय दाखवायचं, शैक्षणिक उपक्रम दाखवायचे. दुसरी गोष्ट, राष्ट्रपती असेल किंवा पंतप्रधान असेल त्यांचे जे विदेश दौरे असायचे त्या विदेश दौऱ्यांचं वार्तांकन दाखवलं जायचं. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे बातम्या, असं कार्यक्रमांचं स्वरूप होतं. नंतर त्यात पुढे थोडीशी वाढ झाली,
मग जसं की मला आठवतंय या गोष्टी, त्यात वाढ काय झाली तर मग चित्रहार सारखा कार्यक्रम प्रामुख्याने दाखवायला लागले. नंतर पुढच्या काळामध्ये त्यात अजून बदल होत गेले. मग त्याच्यातही हप्त्यातून एकदा एखादा हिंदी चित्रपट वगैरे दाखवला जायचा. नंतर पुढच्या काळामध्ये रामायण महाभारत यासारख्या मालिका सुरू झाल्या आणि त्या दूरदर्शनवरती प्रचंड लोकप्रिय झालेल्या दिसून येतात. म्हणजे अगदी कल्पना करवेल मुलांना तुम्हाला की भारतामध्ये रामानंद सागर यांनी जी रामायण मालिका सुरू केली होती ती इतकी लोकप्रिय झाली होती की नंतर ही रामायण मालिका अनुवादित होऊन जगातल्या कितीतरी देशांमध्ये दाखवली जाऊ लागली. म्हणजे भारतात आतापर्यंत रामायण मालिकेचं रेकॉर्ड कोणत्याही वाहिनीनं मोडलेलं नाही. इतक्या लोकप्रिय मालिका झाल्या रामायण सारख्या, महाभारत सारख्या. आणि नंतर मग हळूहळू दूरदर्शनवरचे कार्यक्रम वाढत गेले, दूरदर्शनला अटॅचमेंट असणाऱ्या वाहिन्या पण वाढत गेल्या. जसं बघा दूरदर्शनच्याच डीडीच्या अनेक वाहिन्या दिसून येतात, प्रादेशिक स्तरावर दिसून येतात. आता सह्याद्री वाहिनी पण दूरदर्शनची आपल्याला बघावयास मिळते. हा बदल प्रामुख्याने दिसून येतो. 1991 साली दूरदर्शननं इराक युद्धाचं जिवंत वार्तांकन CNN या वाहिनीनं केलं. म्हणजे बघा दूरदर्शनच्या माध्यमातून CNN या वाहिनीनं 1991 सालचं जे इराक युद्ध झालं त्याचं जिवंत दृश्य आणि वार्तांकन केलं. म्हणजे टेलिव्हिजनवरती प्रत्यक्ष युद्ध पाहण्याचा अनुभव भारतीयांना 1991 साली दूरदर्शनच्या माध्यमातून मिळाला. त्याच्याही पुढे जाऊन पुढे 1998 साली हा उद्योग समूह, खासगी उद्योग समूह ज्याचं नाव आहे स्टार, हा उद्योग समूह आपल्या देशामध्ये प्रामुख्याने आला. स्टार म्हणजे काय? सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन. सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन हा उद्योग समूह आपल्या भारतामध्ये 1998 साली प्रामुख्याने आला. आणि म्हणून सुरुवातीला आपल्याकडे जे दूरदर्शन सुरू होत त्याचे ठराविक कार्यक्रम जे होत असायचे, मग ते जे कार्यक्रम होते त्या कार्यक्रमामधलं निरस किंवा एक सुरी किंवा प्रचार की स्वरूपाचं बातम्यांचं विश्वच या खासगी उद्योग समूहामुळं बदललेलं दिसून येतं. आणि साहजिकच 98 नंतर जर आपण बघितलं आज भारतामध्ये आपल्याकडे अनेक वाहिन्या, शेकडो वाहिन्या आपल्याला बघावयास मिळतात. आता दूरदर्शन मध्ये काय बदल दिसून येतात तर भाषेच्या बाबतीत, त्याचबरोबर सादरीकरणाच्या तंत्राच्या बाबतीमध्ये, त्याचबरोबर तंत्रसज्ज स्टुडिओ मुळे आणि ओबी व्हॅन्स सारख्या ओबी व्हॅन्सचा वापर केला जातो त्यामुळं वाहिन्यांचा विस्तार वाढलेला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक बाबतीत आपल्याला बदल दिसून येतो. सादरीकरणाच्या तंत्रात बदल दिसून येतो, अलीकडे तंत्रसज्ज व्हिडिओ दिसून स्टुडिओ दिसून येतात. बघा तुम्ही अगदी आपण बातम्या पाहतो वेगवेगळ्या वाहिन्यांवर, मग ती जी वाहिनी असेल किंवा अगदी NDTV वगैरे असेल, India TV वगैरे असेल, त्यांचे स्टुडिओ पहा किती जबरदस्त दिसून येतात. आणि ओबी व्हॅन्स म्हणजे डायरेक्ट ज्या भागामध्ये जी घटना घडते तिथे ती व्हॅन जाते, तिथून ती प्रामुख्याने तिथलं चित्रीकरण करते आणि डायरेक्ट आपल्या चॅनलला जोडत असते, लोकांना लाईव्ह प्रक्षेपण वगैरे बघावयास मिळतं. म्हणजे अलीकडं खूप वाहिन्या आलेल्या आपल्याला दिसून येतात, त्यामुळं दूरदर्शन मध्ये प्रचंड बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आता पूर्वी सारखं राहिलं नाही, आता बातम्यांमध्ये सुद्धा वार्तांकनामध्ये सुद्धा खुलेपणा दिसून येतो. वार्तांकनाच्या बाबतीमध्ये बहुविविधता आलेली दिसून येते आणि देशाचा कानाकोपरा या दूरदर्शनमुळं हा जोडला गेला आहे. आणि यामुळे दूरदर्शनमुळं आपला भारत देश सर्व एकमेकांशी जोडला गेल्यामुळं पूर्ण भारतीयांचं जीवन बदलताना आपल्याला दिसून येते. दूरदर्शन हे फार प्रभावी साधन आहे आणि आज आपण बघतोय की या दूरदर्शनमुळं लोकांना विविध प्रकारची माहिती मिळते. मग ती विविध शेती व्यवसाय असेल किंवा अन्य व्यवसाय वगैरे असतील, त्यातली माहिती लोकांना होते आणि मग लोक त्यानुसार आपापल्या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणतायत. म्हणजे याच्यामुळं दूरदर्शनच्या प्रभावामुळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात
देशाचं अर्थकारण बदललेलं आहे, लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार पण उपलब्ध झालाय, आणि शिवाय लोकांच्या मनाचं मनोरंजन करण्याचं ते प्रभावी साधन आहे, आणि दूरदर्शनमुळे लोकांमध्ये जी जागृती झाली त्याचा परिणाम अक्षरशः राजकारणावर सुद्धा झालेला आपल्याला बघावयास मिळतो. तुम्ही म्हणाल कसं, बघा अलीकडे जेवढे काही निवडणुका वगैरे होतात त्या निवडणुकांमध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्ष उभे राहतात त्यांच्या ज्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी ते रॅली काढतात, तिथं मोठमोठ्या सभा होतात, त्या सभांमध्ये ते आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतात, एकमेकांवरती त्यांचे होणारे जे आरोप प्रत्यारोप असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात, अनेक सत्य गोष्टींचं आपल्याला आकलन होतं, आणि मग आपण विचार करायला प्रवृत्त होतो की आपण कुणाला निवडून दिलं पाहिजे. म्हणून राजकारणावर सुद्धा या दूरदर्शनमुळे खूप प्रभाव पडलेला दिसून येतो, त्यामुळं आपल्या भारतीयांचं जीवन बदलताना दिसून येत आहे. इथपर्यंत आपला हा भाग संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या वर्षामध्ये आपण एकूण 10 प्रकरणांचा अभ्यास केला इतिहासातल्या. पहिल्या अगदी इतिहासाच्या साधनापासून तर बदलते जीवन भाग 2 पर्यंत हा आपला प्रवास इथपर्यंत पूर्ण झाला आहे. आता लक्षात घ्या मुलांनो, हा जर इतिहासाचा आणि राज्यशास्त्राचा तुमचा अभ्यास जो तुम्ही 9वी मध्ये केलाय तो जर तुम्ही नीट अभ्यासला असेल, त्याचं ज्ञान जर व्यवस्थित मिळवलं असेल, तर त्याचं उपयोजन आता आपल्याला पुढच्या वर्षीच्या 10वीच्या अभ्यासक्रमात करायचं आहे. म्हणजे या वर्षी जर तुम्ही छान इतिहास आणि राज्यशास्त्राचा जर अभ्यास केलेला असेल तर पुढच्या वर्षी त्याचा उपयोग आपल्याला इतिहास विषयातून करायचा आहे. म्हणजे तुमच्या पुढच्या वर्षीचा इतिहास सुद्धा तुम्हाला अधिक स्पष्ट समजेल जर यावर्षी तुमचा हा छान अभ्यास झालेला असेल तर त्या दृष्टिकोनातून इतिहास सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातील जगण्याचा भाग कसा होऊ शकतो हेच या इतिहासामध्ये आपल्याला बघावयास मिळतं. तर त्या दृष्टिकोनातून छानपैकी अभ्यास करा. हे जे दुसरं हा जो दुसरा व्हिडिओ आहे त्याचं हे व्यवस्थित लेखन करून घ्या, आणि त्यानंतर या पाठाखाली असणारे स्वाध्याय छान अक्षरामध्ये व्यवस्थित सोडवा आणि आपल्या गुरुजनांना दाखवा. थांबूया. सगळ्यांना आता परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.